नमस्कार, मी डॉक्टर सुषमा देशमुख, स्त्रीरोग तज्ज्ञ नागपूर. आजच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम म्हणजेच PCOS बद्दल काही थोडंसं सांगणार आहे. मागील दोन एपिसोड मी इंग्लिशमध्ये हे थोडंसं सांगितलं होतं. आज थोड्याशा काही डिमांड्समुळं मी मराठीमध्ये ह्याचं थोडंसं सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करते आहे. ॲक्च्युली सध्याच्या या जगामध्ये हा PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम हा सगळीकडे जगामध्ये हा मोठा भेडसावणारा आरोग्याचा प्रॉब्लेम आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं मागच्या एपिसोडमध्ये की हा आजार, ह्याला आपण आजारी म्हणू शकत नाही, इट्स अ ग्रुप ऑफ सिम्प्टम्स. म्हणजे सिंड्रोम म्हणजे काय, इट्स अ ग्रुप ऑफ सिम्प्टम्स, की वेगवेगळ्या प्रकारचे त्रास एकत्र होऊन जो एकत्र आजार तयार होतो त्याला आपण सिंड्रोम म्हणतो. तर यामध्ये पेशंटला वेगवेगळे त्रास होत असतात. आणि याचं काय एवढं महत्त्व आहे, कारण की साधारणतः ॲडोल्सन म्हणजे पौगंडावस्थेपासून ते पाळी संपायच्या वेळेपर्यंत, म्हणजे आपण प्रौढावस्था म्हणतो त्यावेळेपर्यंत, हा स्त्रीला वेगवेगळ्या रूपाने हा त्रास देत असतो. म्हणून त्याला स्त्रीत्वाचा शत्रू असंही म्हणतात. तर नेमकं काय होतं याच्यामध्ये, की हा नेमका आजार पॉलिसिस्टिक म्हणजे काय, ओहरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे पुटकं म्हणजे फॉलिकल्स येतात. नॉर्मली कसं असतं, पहा स्त्री प्रजनन प्रणाली आपण जर पाहिली तर मध्ये गर्भाशय असतात, दोन्ही बाजूला दोन अंडकोश आणि दोन फॅलोपियन ट्यूब्स असतात. तर दर महिन्याला काय होतं की जेव्हा मुलगी वयात येते दर महिन्याला एक स्त्रीविष हे तयार होत असतं आणि पाळीच्या 14 किंवा 15 दिवशी पुटक हे त्याच्यातून एक रिलीज होत असतं. तर एक्झॅक्टली याच्यामध्ये काय होतं की हे जे प्रक्रिया आहे ही प्रक्रिया बरोबर होत नाही आणि खूप सारे एग्स किंवा फॉलिकल्स असतात पण अगदी स्टँड स्टील असतात, त्याच्यामध्ये काहीही ॲक्टिव्हिटी नसते आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो त्याच्यामध्ये, ज्यामध्ये बऱ्याचदा पुरुष हॉर्मोनचा प्रभाव जास्त आढळतो. आणि आपण ह्या मुलींमध्ये किंवा स्त्रियांमध्ये बघतो की अँड्रोजन रिलेटेड कॅरेक्टर्स म्हणजे ओठांवर केस येणं, हनुटीवर केस येणं किंवा शरीरावर जास्त प्रमाणात केस असणं किंवा मानेभोवती काळपटपणा येणं, त्याला ॲकॅन्थोसिस नॅग्रिकन्स म्हणतो, ते असे कॅरेक्टर्स पण येतात. आणि सोबत पाळीमध्ये अनियमितता येते, म्हणजे 2-3 महिने येणे किंवा काहीच मुलींना तर अगदी 6-6 महिने येत नाही, अशातच लठ्ठपणा वाढतो. त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात, एक लठ्ठ आणि बारीक. लठ्ठमध्ये साधारणतः 70-80% मुली या लठ्ठ असतात आणि बारीक म्हणजे 20% ह्या बारीक असतात. तर हा ओहरीचा पॅटर्न आहे. तर आम्ही नेहमी त्यांना समजवतो की याबद्दल तुम्ही जाणून घ्या, टेम्पररी औषधं घेऊन ह्याचा इलाज नाही होणार. याच्यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे लाईफस्टाईल मॅनेजमेंट, हे खूप महत्त्वाची आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, व्यवस्थित रोज एक्सरसाइज करायचं आहे, तुमच्या डाएटकडं लक्ष द्यायचं आहे, कारण आजकालची ही जीवनशैलीच बदललेली आहे आणि 50% हे कॉन्ट्रीब्यूट करतं या आजारासाठी. त्यामुळं या गोष्टीकडं लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे, लाईफस्टाईल मॅनेजमेंट. आणि याबद्दल आपण खूप बोलणार आहोत आता, कारण हा आजार एका एपिसोडमध्ये संपणारा नाही आहे. तर याबद्दल आपल्याला प्रत्येक बाबतीमध्ये लक्ष द्यायचं आहे की कसं नियोजन कसं करायचं तुमचं टाईमटेबल, कारण जगच खूप फास्ट झालेलं आहे, धावते अक्षरशः. आणि यामध्ये आपल्याला कुठेतरी या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे की आपण आपल्या तब्येतीबद्दल विचार करायला पाहिजे. स्ट्रेस, टेन्शन किंवा स्पर्धेचं युग आहे, हे सगळं आपण कुठेतरी याबद्दल विचार करून थांबवायला हवं आणि आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यायला हवं. फास्ट फूड कल्चर येत आहे, घरी बनवलेलं व्यवस्थित ताजं जेवणं ही आजची काळाची गरज आहे. आणि म्हणून बऱ्याचदा असं वाटतं की शेवटी बऱ्याचदा जुने लोक म्हणायचे की आमचा काळ खरंच वेगळा होता. तर या संदर्भात मी एक छोटीशी कविता पण लिहिलेली आहे. तर मला असं वाटतं मी त्याच्यातली कविता बरीच मोठी आहे पण त्याच्यातल्या काही गोष्टी लागू होत्यात, मी त्याच्यातला फक्त एक कडव तुम्हाला म्हणून दाखवते आणि थोडक्यात तुम्हाला पहा पटेल आहे. आणि आपण पुढच्या एपिसोडमध्ये पण बरंच त्याच्याबद्दल माहिती मिळवणार आहोत. तर पहा काय होतं याच्यामध्ये, की काळच आमचा वेगळा होता, एकमेकांसाठी वेळ होता, कमी पैशात सगळा आनंद होता,
आज सगळ्यांना सगळं हवं आहे, सगळं फास्ट हवं आहे. काही गोष्ट किंवा करिअर घ्या किंवा कॉम्पिट स्पर्धा घ्या, मनाचं समाधान असणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे रात्रीची जागरणं, वेगवेगळे प्रोजेक्टवर आपण काम करतो, सकाळी उठायचं विसरूनच गेलो आहे, तर काय होतं पहा, प्रसन्न पहाट उगवायची. कधी उठून बघा सकाळी, तुम्ही किती जाणवेल. भूपाळी भावगीतांनी दिवसाची सुरुवात व्हायची. लवकर निजे लवकर उठे ही कल्पना असायची. प्रभात समयची पक्ष्यांची गोड किलबिल ऐकू यायची. कोंबडा आरवलेला ऐकू यायचा. दंड बैठकांना जोर यायचा. कामाची लगबग होती पण ताण नसायचा. सकाळची कामं नियमाने चालायची. सुचुरभित होऊन पाकसिद्धीला सुरुवात व्हायची. पूजापाठ होऊन देवांची पूजा व्हायची. पहा साधं, आपण देवासमोर हात जोडून उभं राहिलं तर मन शांत होतं. ताजी पोळी भाजी घेऊन, मी म्हणते ताजी पोळी भाजी घेऊन मोठे कामाला निघायचे आणि आपापला डबा घेऊन छोटे चालत हुंदडत शाळेला जायचे. कुठे जायची याची घाई नसायची. काळच आमचा वेगळा होता. एकमेकांसाठी वेळ होता. कमी पैशात सगळा आनंद होता. तर आपल्याला ही जीवनशैली थोडीशी परत आपल्यामध्ये आणायची आहे. आपल्याला नवीन युगाचं तर वारं पेलायचं तर आहेच, पण त्याचबरोबर आपलं जुनं नाही सोडायचं आहे. तर माझा आजचा संदेश आहे की सगळ्यात आधी आपली लाईफस्टाईल मॅनेजमेंट, आपली जी दिनचर्या आहे ती बदला, आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण आणखीन PCOSबद्दल माहिती मिळूया. धन्यवाद.